नमस्कार मंडळी, टी ट्रेक ट्रॅव्हल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार. मी निरंजन चोरगे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक भन्नाट ट्रेक. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ आहे उपांड्या घाट उतराई आणि मडे घाट चढाई. अतिशय भारी ट्रेक होणार आहे. सकाळ झाली आहे, 6 वाजले पहाटेचे आणि सगळीकडे मस्त धुकं पसरलं आहे ह्या बाजूला. तुम्ही मडे घाटला कधी पण या, धुकं कंपल्सरी आहे. आम्ही टोटल 5 जण आहोत. तर त्याच्यामध्ये माझ्यासोबत आहे दादा, उमेश दादा. बऱ्याच दिवसांनी दादा आलेला आहे. आणि बाकीच्यांचा इंट्रो नंतर करून देतो कारण ते झोपेत न उठायचं नावच घेत नाही. सुधीर आहे, रोया आहे आणि अर्जुन आहे. अर्जुन तुम्हाला K2S व्हिडिओमध्ये दिसला असेल. तर आम्ही असे 5 जण आहोत. झाले का झोप? झाली झाली. दुसरं कुठे पाहिलं? उठते ए उठ रोया, रोया उठ ना, उठ की हा चहा करतो, उठ लगेच, उठ. 7 वाजले आता. चहा होतोय आपला आणि आपल्या ट्रेकमध्ये चहा कंपल्सरी असतो, तुम्हाला माहितीच असेल. आणि फायनली 5वा मेंबर उठलाय. तोंड देऊन फक्त आणि पारुसे तोंडाने ब्रेड खायला ब्रेडवर पडलाय. ट्रेक लीडर रे, लीडर रोया हमारा नेता. उपांड्या घाट आणि मडे घाट हा आपण आज करणार आहोत. तर आज आपल्याला घेऊन चाललेला आहे रोह्या. रोह्या कायम असतो सोबत. रोह्याला हा रूट पण माहिती आहे आणि भारी रूट आहे, ऐतिहासिक रूट आहे. तर त्यामुळं आणि त्यात बाकीची आपली टीम, आपण सगळे तयार झालो आहे. आता किती वाजले तो? आता 7:46 म्हणजे 7:45 झालेले आहेत सकाळचे. कुणी म्हणणार नाही 7:45 वाजले असतील अशा परिस्थितीमध्ये तरी. तर निघतोय आम्ही आणि करूयात आपला प्रवास. इथपर्यंत चालू आहे, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडेल. चल, नेहमीप्रमाणेच एक वेगळी जर्नी करायचं आमचं ठरलं होतं. अशी जर्नी जिथं गर्दी नसेल, कारण पावसाळ्यामध्ये सगळीकडंच तुफान गर्दी असते आणि आम्ही हा ट्रेक निवडला. लगेच लगेच गारट लगेच झाले. कसली आळंबी? ही आत्ताच येते का? आत्ताच येते पाऊस. म्हणजे आता म्हणजे श्रावण चालू आहे म्हणून हे का? चालते चालते, चला येऊ का? उपांड्या उपांड्या हा हा बरोबर हाय हाय माहिती. गावकऱ्यांशी इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. लगेच त्यांनी विचारलं कुठं जायचंय. उपांड्या घाटाला चाललंय म्हटल्यानंतर ते म्हणले हा बरोबर, योग्य मार्गावर आहात. घाटवाटांचं आपल्या इतिहासात फार महत्त्वाचं योगदान आहे. याचं कारण असं की जेव्हा तुम्ही किल्ले निर्मितीचा अभ्यास करायला जाता ना, तेव्हा घाटवाटा येतात. कारण ह्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच किल्ल्यांची निर्मिती केली गेली. आणि ह्या घाटवाटा दख्खनचं पठार आणि कोकणाला जोडणारा सगळ्यात मोठा दुवा आहे आणि हजारो वर्षापासून या वापरात आहेत. त्यामुळंच उपांड्या घाट ही महाडमध्ये उतरणारी एक वाट आहे आणि मडे घाटसुद्धा महाडमध्येच उतरतो. तर अशा अनेक वाटा आहेत, त्यातलाच हा उपांड्या घाट आपण आता उतरणार आहोत. आणि उपांड्या घाट उतरून त्यानंतर खाली कर्णवाडी म्हणून एक गाव आहे, तिथून वरती पुन्हा आपण मडे घाट चढणार आहोत. तर अशा पद्धतीचा आपला प्रवास असणार आहे. रोया घाटवाटा एक्सपर्ट माणूस आहे. रोया मला सांग, घाटवाटा फिरताना तर सगळ्यात चांगली गोष्ट, महत्त्वाची गोष्ट काय किंवा का वेगळी आहे? एक तुम्हाला हिनाशा पाहिजे की एक काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटेल आणि बघायला भेटेल, ह्या गोष्टीचं सगळ्यात मोठं व्यसन पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी नाही. सगळ्यात महत्त्वाचं, लय महत्त्वाची गोष्ट आहे की इथं गर्दी भेटत नाही, त्यामुळं ज्यासाठी येतो तर ती गोष्टी मनपूर्वक भेटते. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर घाटवाटा हा सगळ्यात भारी पर्याय आहे. का? कारण इथं कुणीही नसतं
आता ह्या अख्ख्या वाटेला तुम्ही जर मडे घाटला गेला ना तर कुत्र्यागत गर्दी असेल, पण आत्ता तुम्ही ह्या वाटेला जर असाल ना तर इथं फक्त आणि फक्त आम्ही 5 जण होतो आणि हा समोर निसर्ग दिसतोय पूर्ण धुक्यामध्ये. सगळी ही वाट सुद्धा बघा तुम्ही, पूर्ण धुक्यामधली आहे. तर हीच मजा आहे घाटवाटा करण्याची किंवा ऑफबीट जाण्याची. ही ऑफबीट आहे. लोक पावसाळ्यात खूप फेमस ठिकाणी गर्दी करतात, पण अशा वेळी अशा ठिकाणी येणं सगळ्यात भारी, कारण सगळ्यांनाच निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो आणि मग त्या गर्दीत त्या निसर्गाच्या आनंदाचा भंग होतो पूर्ण. तर मग हा बेस्ट पर्याय घाटवाटा. पावसाळ्यातला सह्याद्री काहीतरी निराळाच, संपूर्ण गार हिरवा डोंगर, त्याच्यात मधून मधून येणारं धुकं, संपूर्ण घसरडा रस्ता आणि सोबत काही मोजके मित्र ज्यांना फिरायची हौस आहे. अशा आडवाटांवर कमी लोक जेवढे जास्त ना तेवढाच निसर्ग जास्त जवळचा वाटायला लागतो. जवळपास 1.25 किलोमीटर प्रवास झालाय आपला आणि आपण येऊन पोचलोय आता ह्या दरीकडे. ही दरी आहे उपांड्या घाटाचा टॉप, म्हणजे इथून आपल्याला खाली उतरायचंय. मळलेली वाट आहे, व्यवस्थित दिसते आपल्याला. ही खाली कोकणात जाते. अजूनही गावातली लोक यूज करतात ना रे म्हाडला जायला, हे आणायला जातात ना ते काय ते आपलं सुकट बोंबील, सुकट बोंबील की आणि दुःख काय थांबायचं नाव घेत नाहीये. पावसाळ्यातला खरा सह्याद्री अनुभवायचा असेल ना तर अशा आडवाटा नक्कीच पाहिल्या पाहिजेत, कारण इथं मिळणारं सुख हे कुठल्याच वाटेवर मिळत नाही. फक्त या वाटा दिसतात तितक्या सोप्याही नसतात, ह्या वेगळ्या असतात, दुर्गम असतात. आता एक थोडासा टप्पा पार करून आल्यानंतर एक अशी नाळ लागते. नाळ म्हणजे डोंगरामधली खाच असते आणि ह्या नाळेतनं आता आपल्याला खाली उतरायचं. बघू, अरे वा, फिमेल आहे. अंडी वगैरे घालून झालेली दिसतात तिची बहुतेक, है ना? हो, फिमेल खेकडा एक्सपर्ट. धरल आहे, धरल, पप्पी घेईल तुझी. तर हो, आता काय श्रावणात गावली आहेस तू, है का? नाही चालली खाली उताराला. तू पण कोकणात चालली काय? गेली खाली. उपांड्या घाट उतरताना मधून मधून वळणा वळणाच्या येणाऱ्या वाटा, पसरणारं धुकं आणि नागमोडी वळणं घेत आम्ही हळूहळू खाली उतरत होतो. वेल्हे तालुक्यातल्याच कर्णवडी या गावाकडे ही वाट जाते आणि याच कर्णवडीतून खाली आपण महाडला जाऊ शकतो. उपांड्या घाटाची वाट ही इथल्या गावकऱ्यांच्या रोजच्या परिचयाची, मात्र आपण इथं नौखे त्यामुळे इथून जाताना मात्र योग्य ती काळजी घ्यायची असते. थोडंसं पाऊल सरकलं की तुम्ही दरीच्या खाईत. घाट उतरताना मात्र पावसामुळं जागोजागी छोटे छोटे ओहळ आणि धबधबे दिसत होते. पाण्याची कुठलीच कमतरता नसल्यामुळे पाण्याची बाटली घेण्याची तजदीसुद्धा यावेळेस घेण्यात आली नव्हती. याच धबधब्यावर आम्ही तहान भागून पुढच्या प्रवासाला निघालो. जोरदार पाऊस चालू झालाय. आता आपण आता घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरतोय आणि ऑब्व्हियसली या बाजूला सह्याद्री ढग आडवतो आणि त्यामुळंच पाऊस इथं जास्त पडतो. आता मगाशी बराच वेळ पावसाने उघडीप दिली होती, अगदी छोटा येत होता, पण आता मात्र पाऊस वाढलेला आहे, खूप वाढलाय पाऊस. आता ही अशीच वाट खाली उतरते. आपल्याला हे जे निळे टिपके दिसत आहेत ती आपली पोरं आहेत, ती खाली उतरत आहेत. एक नागमोडी वाट आहे आणि त्या वाटनेच आपण असे खाली खाली उतरणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण इथनं वरतून आलो आहे, असे नागमोडी वळणाने असे आलो आहे इथं खाली आणि इथून परत ह्या वाटेने आपण असे खाली जाणार आहोत तिकडं त्या बाजूला. पावसाळ्यातली सह्याद्रीची भटकंती म्हणजे एक वेगळा आनंद, कारण ह्या भटकंतीचा आनंद सर्वांना सारखाच घेता येतो. उन्हाळ्यात होणारी दमछाक, डिहायड्रेशन अशा गोष्टी आपल्याला पावसाळ्यात अजिबात त्रास देत नाहीत. लांब लांबचे प्रवास सुद्धा आपण अगदी सहजरित्या आणि आनंदाने घालवतो. याच्या मागचं कारण आहे पावसाळ्यामध्ये दिसणारं निसर्ग सौंदर्य. त्यामुळेच की काय, पावसाळ्यामध्ये
सगळ्याच ठिकाणी तुफान गर्दी होते. तर बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर झालं आपलं, आपण उपंडा घाट उतरलेला आहे आपला पूर्ण, आणि आता आपण कर्णवाडी गावाच्या इथे चाललो. ते गाव जिथनं पुन्हा आपल्याला मडेघाटच्या रोडला लागायचं. घाटातल्या पायऱ्यांच्या खुणा तर आपण बघितल्या, पायऱ्या बघितल्या रचलेल्या, आणि आता या घाटातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे ह्या घाटातल्या वाटसरूंसाठी बांधलेलं पाण्याचं टाकं. तर दोन टाकी आहेत हे पण दिसतंय समोरचं. हे एक पाण्याचं टाकं दिसतंय आपल्याला इथं समोर, आणि त्यानंतर या बाजूला एक आपल्याला पाण्याचं टाकं दिसतंय. ही पाण्याची टाकी बांधण्यामागचं काय कारण? जसं की बघायला गेलं तर एक कर्णवडी जे गाव आहे ते वेल्ह्याच्या अंडरमध्ये, म्हणजे वेल्ह्याच्या आधीमध्ये येतं, आणि ह्यांना एक गाडी रस्ता इकडं खाली येत नाही, तर त्यामुळं खालनं वरती जाणाऱ्यांनी सोबत एक पाण्याची बाटली न भरून घेऊन जावी यासाठी हे पाण्याचं टाकं बांधलेलं आहे. आणि वरतूनही जरी कोणी आलं उन्हाळ्याचं वगैरे तर त्यांना गावात पोहोचण्याच्या अगोदर एक पाणी भेटावं, तर त्यासाठी हे पाण्याचं टाकं बांधलेलं आहे. सर्व वर्षापासून कर्णवडी गावातली लोक वरती किंवा ह्या गावातली वेल्ह्यातली लोक खाली येत असतात, आणि त्यांची पाण्याची सोय व्हावी म्हणून अशा पद्धतीची ही टाकी बांधण्यात आलेली आहे. यातलं आपण पाणी भरून घेऊयात ना. आम्ही पण इथनं पाणी भरून घेतो. कसे गारीगार कॉर्पोरेशनचं काय करत एवढं मस्त पाणी. आम्ही आता कर्णवडी गावात पोहोचलोय आणि इथं आपल्याला काका भेटले. काका नाव काय तुमचं? विठ्ठल पवार. आणि आता तुम्ही एवढ्या पावसाचे कुठे चालले? गुरसोड्या. गुरसोड्यामध्ये एवढ्या पावसाची चरणार का? करतात ना. कुठे सोडणार इथं वरती? तिकडे नेणार मोकळ्याला, कुठं गावात खायला काय काय खासर पडी व्हायचं नेणार, त्याच्यानंतर मग एक दीड वाजेपर्यंत चारणार घेऊन येणार. बरं बरं. मग आपलं घरी यायचं. मग भात बीत झाली का लावून? भात कधीच कधीच. आपल्या इंद्रायणीत का इकडे? नाही इकडे नाही. इंद्रायणी आमची कोण करत नाही करत. नाही एक काडी भात नाही तर सुवर्ण. सुवर्ण काडी म्हणजे तांबड साळ. तांबड साळ नाही, दुसरं कोंबडे असं. त्याचा बाजार तुम्ही बघा ना, तो सुरी जर घातला ना तो एवढं तांदूळ घातला एवढा भात होतो. होय. पण वाद बीच नसतो. वाद नाही आणि खायला खळखळ. होय. बरं बरं बरं. तो काय काय देणार? बिर्याणीला. काय नाव त्या तांदळाचं? एक काडी भात. एक म्हणजे आम्हाला पहिलं वाटत, म्हणजे मला तर आधी वाटलं की कर्णवडी ह्याच्यात येतं बहुतेक. नाही पण ते पठारच असल्यामुळं, माळ असल्यामुळं कोकणात नाही येत. तुमचं अवघड असेल मग राव. नाही अवघड खालून आम्हाला गाडी येते फक्त आम्हाला जायला एवढंच अवघड आहे. बरोबर. हा म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जायचं असल्यावर लेवांदे. वेल्ह्यात काय काम बीम असल्यावर ग्रामपंचायत. तुमची ग्रामपंचायत कुठली? ग्रामपंचायत केळद. म्हणजे तुम्हाला केळदलाच जायला लागेल. सातगाव केळद. हा मग सातगाव केळद मध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही उपंडे घाटानेच वर जा. दुसरा पर्याय नाही, नाही तर लांबनं फिरून यायला लागणार. नाही लांबनं कुठे? उपंडे. उपंडेने चालत. गाडी रस्ता म्हणलं तर मग त्यांना वरंदा घाट करून भोर करून इकडे येणार. लांब झालं ते. पण ह्या मला शॉर्ट केस बनत. त्यांचं पुण्यात आलं तरी चढाई गाडी आलं तरी आम्ही काय अर्ध्या तासात जातो. बरोबर. तुम्हाला सवय येताना 10-15 मिनिटं आम्ही खाली येतो कारण आम्हाला सवय ना. बरोबर आहे. चालतंय. चला बरं वाटलं भेटून तुम्हाला, छान वाटलं. हे आम्हाला माहित नसतं त्या गोष्टी. आम्ही पुण्यात राहिलाय. तुम्ही सांगा आमच्याकडे गाडी घोड्या सगळं जागेवर, तुमच्या सारख्या लोकांना किती त्रास आहे या गोष्टीचा. पण तुम्ही हे हसत खेळत तुमचं चाललंय. कधी तक्रार नाही काय नाही काय हेच नाहीये ना, करू शकत नाही तुम्ही. चालते चालते. मडेघाट ना कुठणार आहे म्हणतात? चाललंय. त्यांनी शेवत्या घाटात गेले. कुठला? शेवत्या. तिकडून. होय. शेवत्या घाटाचा विषय का? नाही ना तुम्हाला तर नाहीच आहे काही. कुठे जातो तो उतरायला? लांब तिकडे शेवत्या पार खाली पलीकडे जातो. तिकडे उपयोगच नाही आपल्याला. बरोबर. कुठला असता ना तर चालते चालते. लय पाऊस वाढलाय, निघू आपण. चला बाबा धन्यवाद, भेटून बरं वाटलं. सुखसुविधांचा कुठलाही मागबूस नसताना सुद्धा, त्याचप्रमाणे इतकं खडतर आयुष्य वाटेला आलेलं असताना सुद्धा, त्या काकांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र वेगळंच होतं. शहरातले आपण कायमच सुखसोयी मिळत नाही म्हणून चिडचिड करत असतो, चिंता करत असतो. इथले लोक मात्र मिळणाऱ्या आणि उपलब्ध असणाऱ्या साधनांमध्येच फार खुश असताना दिसतात.
जायला चांगली वाट नसेल, प्यायला व्यवस्थित पाणी नसेल किंवा विजेचा अभाव, अशा कित्येक प्रश्नांशी सहजरित्या ते हातमिळवणी करतात आणि जगतात. फक्त हे आपल्याला जमत नाही. अशा ठिकाणी आपल्यासारख्या शहरी व्यक्तीचं राहणं तर फारच अवघड, कारण 24 तास वायफाय, TV, इंटरनेट, चांगले रस्ते, गाडी, मूवी थिएटर्स, अशा कित्येक गोष्टी आपल्याला इथे बघायला नाही मिळत. आणि निसर्गाचं काय हो, तो थोडा वेळ पुरता चांगला वाटेल, नंतर काय? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा असंच वाटतं. गाव आता मागे टाकलं होतं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली होती. कर्णवडी गावातली ही पाण्याची विहीर आपल्याला आता इथं समोर लागली. पाणी जर तुम्ही चेक करायला गेलं तर खालचा तळ सुद्धा दिसतो. बऱ्याच जणांना असं होईल की इथं पोहायची इच्छा वगैरे होईल. आम्हालाही मोह झाला होता, पण लक्षात घ्या हे पाणी प्यायचंय. त्यामुळे याच्यात उडी मारणं म्हणजे तुम्ही फार भयंकर मोठी चूक करताय. त्यामुळे ही काळजी घ्यावी. शक्यतो जे फिरायला येणारे लोक असतात ती पाण्यात कुठेही, म्हणजे लिटरली मी बघितलं किल्ल्याच्या कुंडात, पाण्याच्या टाकेत बी पोहतात. तर त्यांच्यासाठी पण हा संदेश आहे की ते पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, तर तिथं तुम्ही घाण करू नका. कर्णवडी गाव आता मागे राहिलं होतं आणि आता आमचा खरा प्रवास चालू होणार होता. मध्ये मध्ये वेगवेगळे ओढे, नाले यांच्यातून आम्ही चाललो होतो. बाजूचा निसर्ग याचा आस्वाद घेणं हे तर चालूच होतं. चिखलाने भरलेली वाट अतिशय सहजरित्या तुडवली जात होती. सकाळपासून पाण्याने गच्च भरलेले बूट आम्ही तसेच पाण्यातून न्यायचो, धुवायचो, पुन्हा खराब व्हायचे, पुन्हा धुवायचो, आणि ही प्रोसेस खूप वेळ चालू होती. याच्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडत नव्हता. आमचा प्रवास आता मडेघाटच्या दिशेने चालू झाला होता आणि त्याच प्रवासात आम्हाला एक मोठा ओढाही लागला. हा आपल्याला आता क्रॉस करायचा आहे आणि विषय असा झाला की आपण रोप आणलं नाही आहे, पण रोयाला माहिती आहे कुठं करायचं आहे, तर आपण बघूया. कारण या ओढ्या ह्याच्यात ओढा क्रॉस करणं फार रिस्की असू शकतं, तर तो बहुतेक तिकडं पुढे गेला, कदाचित तिथनं जायला मार्ग आहे बहुतेक, तर आपण जाऊया तिथे. लवकर जाशील भाऊन दादा, ये परत पाऊस चालू झालाय, एवढा प्रयत्न झालाय आणि पाऊस परत जोरात चालू झालाय.
आता परत मॉडेल आतमध्ये टाकावं लागलं. अरे ऐकतो बोट आखे भरले. आता आम्ही इथनं आलोय कर्णवडीतनं बाहेर पडून बराच वेळ झालाय. इथून हा रोड कुठला मडे घाटाला जायचं असेल तर आपल्याला ह्या रोडनी जावं लागेल. आणि एक नाणेमाची धबधबा आपण तुम्ही मागच्याच एक व्हिडिओ बघितला असेल लगेच आत्ताच रिसेंटली मागच्या आठवड्यातला. तर नाणेमाची धबधबा म्हणजे मडेघाटची पलीकडची साईड आहे. तर आपण एकदा बघूयात. राहता म्हणला की इथनं पण जाता येतं. तर जर नाणेमाची धबधबा आपल्याला पुण्यातनं पाहता आला वेल्ह्यातनं तर प्रयत्न करूयात बघूयात दिसतोय का नाही. चला नाणेमाशीकडे जाऊ. पहिलं हीच तर मजा आहे म्हणजे तुम्हाला जेव्हा थोडंसं भौगोलिक ज्ञान माहिती होतं ना तेव्हा जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही महाडातनं मडेघाट बघू शकता किंवा पुण्यातनं पण नाणेमाशी जो कोकणातला आहे तो बघू शकता तेव्हा लय मजा असते. आणि तीच अनुभवासाठी आम्ही चाललो आहे. आता बघूयात नाणेमाशी दिसतोय का नाही. प्रयत्न तर करणार आहेत. एवढ्या पावसाचं मला वाटत आहे होईल शक्य. पण तरीसुद्धा जर पावसाने थोडी उघडीप दिली उन्हाने तर नाणेमाशीचं एक सुंदर दर्शन आपल्याला होऊ शकतं आणि ते आपण मिस करायचं नाही आहे. आणि म्हणूनच आपण नाणेमाचीच्या दिशेने आता चाललो. ऊन आलं बघ म्हणलं ना. फक्त बोललो उन्हाने थोडस दर्शन दिलंय. जर असं राहिलं तर कदाचित नाणेमाची दिसू शकतो. तर आपण ही संधी सोडायची नाही. हा हो उत्तम उदाहरण म्हणजे इथं मागे नाणेमाची वॉटरफॉल आपल्याला दिसतो. मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कशी दिलेली आहे कोकणातून आम्ही वरंधा घाटातून कसा प्रवास केला आणि नाणेमाची वॉटरफॉलला आम्ही कसं गेलो त्याची पूर्ण माहिती मागच्याच ब्लॉगमध्ये आहे. नाणेमाची दुसऱ्या बाजूने म्हणजे पुण्यातनं कसा दिसतो हे पाहायची इच्छा होती आणि ती लगेच दुसऱ्या आठवड्यात मी पूर्ण करून घेतली. रोह्यामार्फत रोह्या घेऊन आला आम्हाला सगळ्यांना मडेघाट आणि उपांड्याघाटच्या ट्रेकला. या बाजूला इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडं मडेघाट वॉटरफॉल आहे आणि याच्याच अपोजिट साईडला समोर आपल्याला नाणेमाची वॉटरफॉल. एक सुंदर असा धबधबा सह्याद्रीमधला दोन टप्प्यामध्ये पडणारा आणि खूप सुंदर असं वातावरण इथं आपल्याला दिसतं. त्यानंतर मागच्या बाजूला आहे गाढवकडा. हा गाढवकडा आहे जो आपल्याला अगदी राजगड तोरण्यापासून दिसतो त्याच्यानंतर तो मडेघाटच्या इथनं सुद्धा दिसतो. तो असा गाढवकडा सुद्धा आपल्याला दिसतो. मडेघाटच्या इथं जे पॉईंट आहे तिथं काही लोक थांबलेली आहेत. झूम करून बघतो मी दिसतात का. बरेचसे लोक आपल्याला वरती दिसत आहेत इथं समोर. त्यांनाही कदाचित आम्ही दिसत असू. मडेघाटचा हा हा भाग आहे पूर्ण सगळा. सुख म्हणजे सह्याद्री. भारी ठिकाणी आपण थांबलो तर चहा झालाच पाहिजे. दूध पावडर संपली होती पण कोरा चहा केला. पण चहा केला कारण चहा पाहिजेच. आणि समोर नाणेमाची गाळोकड्याचा व्ह्यू
आणि पोरं पडली तुटून चावर आणि इकडे मडे घात या बाजूला. बोला चाय 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 गरम चाय गरम ए बांगडे गरम. आमचं आणि चहाचं एक वेगळं नातं आहे. चहा सोबत असला ना आणि निसर्ग जवळ असला ना की सगळं काही सोपं वाटायला लागतं. अनेक अडीअडचणी सहजरित्या सोडवायला कदाचित हा चहा आणि निसर्ग एकत्रितरित्याच खूप वेळा मदत करतो. त्यामुळेच कदाचित की काय आपल्या चॅनलचं नाव सुचतानाच मला असं सुचलं, टी ट्रेक ट्रॅव्हल. चहा झालेला आहे, मस्त नाश्ता झालेला आहे आमचा. आपल्या तिकडे भांडी धुवायच्या कामात वहिनींना आवर्जून हा व्हिडिओ मी पाठवणार आहे. घरी पण भांडी धुवायला आणि गेला गाढवकडा आणि वॉटरफॉल सगळे गेलेत. आता काही दिसत नाहीये, सगळीकडे धुकं पसरलेलं आहे, सगळीकडे पूर्ण धुक्याची चादर आली. आता आता आवरून आपण निघणार आहे इकडं मडे घाटाकडे. खूप भारी अनुभव होता, खूप मस्त वाटलं. आपल्या वेळेपुरता क्लिअर झाला होता, आपल्या वेळेपुरता. हा, देवानी थोडस आम्हाला हे दिली की बाबांनो एवढ्या लांब प्रवास करताय तर थोडा वेळ तुमच्यासाठी ऊन आणतो बाबांनो, असं काहीतरी बहुतेक झालं. आलं निसर्ग आम्हाला अशीच साथ देतो. आम्ही धोडपला पण गेलतो, काहीच दिसत नव्हतं, पण तिथे गेल्यावर एक मिनिटासाठी हा झालं होतं. तिची जरी आहे ना खास ती दिसली होती. व्हिडिओ आहे आपल्या, बघू शकता नक्की. निघूयात आपण आता. ठीक आहे. मस्त वाटतंय. आहे का आता इथं समोर काहीच दिसणार नाही. समोर हा गाडोकडा, इकडं नाणेमाची वॉटरफॉल आहे, इकडं आहे मडेघाट. आणि रोहिते स्पेशल थँक्स तुझे, कारण तू ह्या पॉईंटला घेऊन आलाय. ह्याच्याबद्दल तुला ते घेऊन टाकते अख्ख तुला. ओ काका, बिस्किट नाही आवडत मला. का बिस्किट धर, हे बिस्किट घे. नको, पतंजली नाही आवडत. कुठलं देऊ? पार्लेजी द्या. तर अशा रीतीने नाणेमाची वॉटरफॉलचा मस्त नजारा अनुभवून आता आम्ही निघालोय मडेघाटाकडं. मडेघाट धबधबा अगदी जवळ आहे, इथून वरती आहे. म्हणजे चालावं भरपूर लागणार आहे आम्हाला, पण चहा घेऊन आणि बिस्किट खाऊन आम्ही रिफ्रेश झालो आहे. त्यात नाणेमाची वॉटरफॉलचा इतका भारी व्ह्यू बघितला आहे ना, त्यामुळं एकदम अजूनच जोश आला आहे. तर आता आम्ही निघतो आहे मडेघाट धबधब्याकडे. नाणेमाची वॉटरफॉल या ट्रेकमध्ये नव्हता, पण त्याचं जे सुंदर रूप आहे हे पुण्यातनंसुद्धा कसं दिसतं ना हे अनुभवायचं होतं, आणि ते आपण अनुभवलं. तर चला आता पुढच्या प्रवासाला. तर मडेघाटची आपण चढाई चालू केलेली आहे, आणि या चढाईमध्ये आता आपल्याला मडेघाटातील काही दृश्य बघायची. त्यातलं पहिलं हा घातलेला बांध दिसतोय आपल्याला. हा मानवनिर्मित बांध आहे, ही दगडांची रचन. त्याचप्रमाणे इथं सुद्धा दिसते आपल्याला ही रचन, ही मानवनिर्मित आहे. म्हणजेच मडेघाटातनं लोक जी ये जा करतात आहेत त्यांच्यासाठीच ही खास करून ही वाट तयार केलेली आहे. वाट जरी पायवाट असली तरी पूर्णपणे मळलेली आहे आणि यूज आहे. म्हणजे ह्या वाटेचा लोक वापर करतात कोकणात जाण्यासाठी. जबरदस्त पाऊस चालू आहे, त्यामुळं शूटिंग नाही करता येते, पण जमल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा, आणि खरं सांगायला गेलं तर एवढ्या पावसात सुद्धा आम्ही साध्या अँड्रॉइड मोबाईलने रेकॉर्डिंग करतोय. त्याच्या मागे एक जुगाड आहे. वरती गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेल, तुम्हालाही उपयोगी पडेल पावसाळ्यात ट्रेक करताना, पावसाळ्यात व्हिडिओ काढताना. साध्या मोबाईलचं जुगाड, ज्याला तुम्ही वॉटर रेजिस्टंट बनवू शकता. अगदी सोपं आहे. उमेश दादाची ट्रिक आहे, ती आम्ही फॉलो केली आहे. बघूयात आता. थांबता, अडकला का तू? ट्रायपॉड अडकते. ट्रायपॉड अडकला, एक मिनटं थांब. अरे माझ्या डोळ्यात मच्छर गेला. मच्छर खूप आहेत, बोलताना तोंडात जातात. अशी वाट काढावी लागते. आता पडलंय हे झाडांमध्ये, पावसामुळे रस्ते पडलेत आणि वाट बिकट होते. अशा पावसात ट्रेकिंग करताना खूप काळजी घेऊन ट्रेकिंग करावं लागतं. ते आहेच.
दिसायला लागला की डोंगर मडे घाटचा पटकन आलो अरे हो आता जसं जसं वर जातोय तसं तसं पाण्याचा आणि धबधब्याचा आवाज वाढतोय. आपल्या उजव्या बाजूलाच धबधब्याचं पाणी वाहताना आवाज येतोय आणि बापरे हे कोण आहेत. इथं बोलताना तोंड हात ठेवावं लागतोय. बच्चल डायरेक्ट तोंडच जाते देत आणि मानव निर्मित रचन पण आपण बघतोय. हीच आहे मडे घाटाची रचलेली दगडी आहे ती. काय रे तिथं गोम कसली बाबू बघू कुठे गोम हो केवढी केवढी मोठी ती सावली ना अंगावर साठा झाला माझ्या केवढी मोठी ती सावली ना कामच होईल इथं हो डेंजर आहे विषारी आहे सट्टे पट्टे म्हणजे विसरी. पाण्याचा फ्लो बघताय का वरती म्हणजे किती पाऊस पडला असेल याची आपल्याला कल्पना येते. अशा पाण्यात उतरणं सुद्धा खूप धोकादायक आहे त्यामुळे आपण वरती जाणार आहोत. जर सेफ वाटलं तर धबधब्यात उतरू नाहीतर बाजूनेच बघणार कारण हा धबधबा तुम्हाला कुठेच ठेवणार नाही. खूप पाणी आलं खूप जेव्हा पाणी लाल होतं तेव्हा समजायचं की खूप पाणी आहे प्रेशर खूप आहे. अशा वेळी असं धबधब्याच्या जवळ जायचं नाही. हा आहे मडेघाट धबधबा. झालं इथं तो दुसरा टप्पा आहे धबधब्याचा जिथं लोक पोहतात आणि तिथून वरती पहिला टप्पा म्हणजे अगदी आपण आहे ना एक 200-300 meters अंतरावर आहे फक्त. आता हा इकडून आहे दादा इकडून आहे. फुल हॉरर अंधार पण सारखी फिलिंग येते इथं. कारवीमुळे दोन्हीकडे सगळं ब्लॉक झालंय. मडेघाटावर पर्यटकांनी रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी केली होती. त्यात पाण्याचा प्रवाहही जोरदार होता. अशा ठिकाणी काही वाईट घडू नये एवढीच मात्र इच्छा होती. पर्यटक अतिउत्साहाच्या नादात धबधब्याच्या बाजूला जाऊन थांबतात. पाण्याचा प्रवाह कळत नाही आणि अशा रीतीने दुर्घटना घडू शकते हे त्यांच्या उत्साहाच्या भरात त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळं अशी ठिकाणं आम्ही आवर्जून टाळतोच. धबधब्याच्या या दुसऱ्या टप्प्यात जायचं त्यामुळे आम्ही त्यामुळेच टाळलं कारण आम्हाला गर्दीत जायचं नव्हतं. म्हणून तर इतका अट्टहास केला होता उपांड्या घाट आणि मडेघाटच्या ट्रेक आणि आता आम्ही पहिल्या टप्प्यात.
आज इथं पण आला का तू? अरे वा कोण कोण आहे? एक नंबर, फक्त मीच आहे त्या गँग मधला. तूच आहे? एक म्हणजे घातला भेटले होते. टी ट्रॅक ट्रॅव्हल. ओके व्हिडिओ बनेल आपला. एक तू एकटाच आहे का ग्रुप मधला? त्या ग्रुप मधला पोरांना सांग भेटलो तो म्हणून. अरे नक्की बाबा, नक्की नक्की. अरे आम्ही पण फॉलो केलंय का? अख्ख्या रूमच्या मुलांनी फॉलो केलाय तुला. तर लिंग्या घाटला आपल्याला काही मंडळी भेटली होती, तुम्ही बघितलं असाल. आपले विदर्भातले बरेचसे मित्र होते, खानदेशातले खानदेशातले, ते पुन्हा आपल्याला भेटलेले आहेत. हॅलो, परत एकदा होऊन जाऊ द्या. फिरणारी मंडळी अशीच भेटतात. आमचा ट्रॅक थोडा वेगळा होता, पण मजा येईल तुम्हाला सगळ्यांना बघताना. आणि असे सगळे सपोर्ट करणारे जर व्यक्ती असतील तर नक्कीच होईल. नक्की नक्की. सर्वांनी फॉलो आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. माझी आपण चाललंय पहिल्या फॉल कडे. दुसऱ्या फॉलला खूप गर्दी होती, गर्दीत जायचं नव्हतं म्हणून ट्रेक केला होता. आता इथं काय बघूयात, पण एकदा फॉल एकदा बघितला ना की समाधान वाटेल. मागच्या आठवड्यात तो मी महाडमधनं बघितला होता खालनं. आत्ता पाणी किती हे बघायचं आहे मला. आणि इथं पिल्ले गर्दी रे, भयंकर गर्दी, मजबूत गर्दी. गर्दी पण बाबो, आता मी इथल्या गर्दी वरच्या टप्प्यात सुद्धा प्रचंड गर्दी होती, त्यामुळे तिथंही जाता आलं नाही. त्यामुळे आता डायरेक्ट मडेघाटाच्या टॉपवर गेलो. ट्रेक आपण आपला कम्प्लीट केलेला आहे. आज आपण केला उपांड्या घाट डिसेंडिंग आणि मडे घाट असेंडिंग केला. उपांड्या घाट ह्याच्या मागच्या बाजूला आहे. हा जो डोंगर आहे त्याच्या मागच्या बाजूला तो आपण खाली उतरलो. त्यानंतर आपण गेलो कर्णवाडी गावात. कर्णवाडी गावात आपण असे आलो. मुळात आपल्याला डायरेक्ट मडे घाटला जायला इथंच ऍक्सेस होता ह्या डोंगराच्या अलीकडे. पण आपण काय केलं, डोंगराच्या पलीकडे गेलो त्या बाजूला. सगळ्यात शेवटचं टोक जे आपल्याला दिसत आहेत ते. आणि तिथं जाऊन आपण पाहिला नानेमाचे वॉटरफॉल लांबून. तर गाढव काढा जो आपण म्हणत होतो हा बरोबर या ढगांच्या आड आपल्याला दिसतोय. आणि समोर आपल्याला दिसतोय लक्ष्मी वॉटरफॉल, तिथेच मडेघाटचा धबधबा इथं समोर. मडेघाटचा प्रसिद्ध धबधबा. मुळात मडेघाटचा धबधबा हा जरी प्रसिद्ध असला तरी सुद्धा याच्या मागे एक महत्त्वाची स्टोरी आहे, खूप ऐतिहासिक घटना आहे. ती म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी मालुसरे जेव्हा सिंहगडच्या रणसंग्रामात शाळा तिथे पडले त्यावेळी त्यांचं जे शव आहे म्हणजेच मुळात याच भागात महाडमध्ये नेण्यात आलं होतं उमरट या गाव. आणि त्यामुळं त्याला मडे घाट असं नाव मिळालं. त्यामुळं हे ठिकाण ऐतिहासिक करणं कचरा करणं हे चुकीचं आहे. कारण तो नैसर्गिक ठेवा त्याचप्रमाणे आपला ऐतिहासिक ठेवा सुद्धा आहे. तर या गोष्टीची फक्त आपण काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की सांगा. एक वेगळा ऑफबीट ट्रेक होता संपूर्ण. आता धुक्यामध्ये धबधबा पण गेलेला आहे. तर जाऊयात तिकडे. गेल्यानंतर अजून एक महत्त्वाची टीप तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे आज आम्ही फुल पावसामध्ये मोबाईल वापरला होता. तो मोबाईल आम्ही कसा वापरला म्हणजे एक साधा मोबाईल ज्याला जो वॉटर प्रूफ नाही आहे, वॉटर रेजिस्टंट नाही आहे, तो कसा वॉटर रेजिस्टंट करायचा. उमेश दादा ची ट्रिक होती हे बघा रे सगळ्यांनी. शक्यतो आयफोन आपल्याला घेणं परवडत नाही. मग काय करायचं, आपल्याला माहिती आहे की मोबाईलमध्ये पाणी जाण्याचे जेवढे जेवढे पॉईंट्स आहेत कुठले आहेत. एक चार्जिंगचा पॉईंट, एक स्पीकर असतो, एक माईक असतो, सिम कार्डचा असतो आणि वरचा असतो. या सगळ्याला डायरेक्ट सेलोटेप लावा म्हणजे हा मोबाईल तुमचा वॉटर रेजिस्टंट होऊन जातो. आम्ही असा जुगड केला आहे आणि आजचे व्हिडिओ काढलेले आहेत फक्त मोबाईलमध्ये. कोपरा आज वापरलाच नव्हता आपण, तर त्याच्यामुळं सगळे जे व्हिडिओ काढलेले आहेत ना ते आपल्या रेडमी नोट 12 प्रोमध्ये आपल्या मोबाईलमध्ये काढलेले आहेत. तर तेही बघता येतील आपल्याला. तर एक भारी जुगड दादाने सांगितला आहे, सगळ्यांनी यूज करा आणि नक्की आठवून. Thank you.
तर आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला चॅनल आहे टी ट्रेक ट्रॅव्हल. एक वेगळा ऑफबीट भटकंतीचा आपला हा प्रयत्न होता आणि तो सक्सेसफुल झाला. सकाळी 7 ते आत्ता 7:30 ते आत्ता वाजले 1:30 हा एक 5-5.5 तासाचा फक्त प्रवास होता. पण ह्या प्रवासातले आपले काही भन्नाट अनुभव या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत, तर ते बघायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढं अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. आणि पुन्हा एकदा कुठल्याही गर्दीचा भाग न होता एक छानसा पावसाळी ट्रेक आम्ही कम्प्लीट केला. तेवढीच मजा आणि निसर्गाचा आस्वादही घ्यायला आम्ही चुकलो नाही. पावसाळ्यातले ट्रेक हे असेच तर असतात. तुम्ही मजा नाही केली तर काय उपयोग आहे ना.